वेलकम बैक टू माय चैनल ओरल हेल्थ मैनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे। धावणे आणि योगासनामुळे नैराश्य दूर होण्यास मदत हे तुम्हाला माहिती आहे का? बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक आजारामध्ये वाढ होत आहे। सध्या 10 पैकी किमान एकाला तरी नैराश्य असल्याचे दिसून आले आहे। जर धावण्यासारखा व्यायाम किंवा योगासने नियमित केली तर नैराश्यावर मात करता येऊ शकते असं संशोधन ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी केले आहे। नैराश्य असलेल्या अनेक व्यक्ती अँटी डिप्रेसंट हे औषध घेतात। 7 पैकी 1 ऑस्ट्रेलियन अँटी डिप्रेसंट हे औषध घेतो। मात्र औषधी उपचाराबरोबरच व्यायामाचाही विचार नैराश्यग्रस्त रुग्णाने करणे आवश्यक आहे। मात्र तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता आणि तो कसा करता यावरून नैराश्य दूर होण्यास मदत होऊ शकते। धावणे किंवा योगासने यासारख्या व्यायाम प्रकारामुळे नैराश्य दूर होऊ शकते असे क्यूसलँड विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले। त्यासाठी संशोधकांनी नैराश्यासाठी व्यायामाच्या 218 यादृच्छिक चाचण्या केल्या, ज्यात 14,170 जण सहभागी होते। आम्हाला आढळले की चालणे, धावणे, योगासने आणि नृत्य यासारख्या व्यायामामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होऊ शकते असेही संशोधकांनी सांगितले। इथेच थांबते, पुन्हा भेटू या नवीन विषय घेऊन। पाहिल्याबद्दल धन्यवाद। ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे। जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पहावे। थँक्यू। तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।